छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलावर हल्ला करण्यात आलेला आहे. कारण त्यांचा मुलगा आणि सुरक्षा रक्षक एका कार्यक्रमाला गेलेले होते. सिल्लोडमध्ये हा प्रकार समोर आलाय. अब्दुल समीर यांच्या सुरक्षा रक्षकानं धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा आरोप एकानं केलाय. यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अब्दुल समीर यांना धक्काबुक्की करत त्यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आहे. यावेळी गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीही केल्याचं पाहायला मिळालं.